राज्यातील विद्यापीठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले। याबाबत बैठकही झाल्या। प्रत्येक वेळी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेल्या 3 वर्षांपासून या प्रलंबित मागण्यांसाठी सतत पाठपुरावा केला जात आहे, मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संपवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्या अनुषंगाने ते आंदोलनही सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने घेतला आहे। त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। 12वी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने या आंदोलनाचा फटका बोर्डाच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना बसू शकतो असे बोलले जात आहे। मान्य कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, कारण की आम्ही 2 फेब्रुवारीपासून संपावर उतरलो आहे, परंतु या सरकारने आमच्या संपाबद्दल कुठलीच काळजी घेतलेली नाही। त्यामुळे आज सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालय कर्मचारी व इतर कर्मचारी 20 तारखेपासून बेमुदत संपावर आहेत। या संदर्भातली आमची पहिली मागणी आहे जी आमची 12 व 24 आश्वासित प्रगती योजना या शासनाने एक जीआर काढून रद्द केली, ती आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे व ती आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे। तसेच आमची दुसरी मागणी आम्हाला 10-20-30 लागू करणे, जसे इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 10-20-30 योजना लागू झाली त्याप्रमाणे सदर योजना आमच्या सर्व महाविद्यालयीन कर्मचारी व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना लागू करणे। तसेच तिसरी मागणी आमची आहे दोन्ही पेन्शन योजना लागू करणे। त्यानंतर आमची चौथी मागणी आहे जे 1/1/2016 आम्हाला सीवन पे लागू झाला आहे तो लागू आमच्या विद्यार्थी कर्मचाऱ्यांना लागू करणे, तसेच त्यांना 56 महिन्याचा फरक मिळावे। तसेच आमची 5वी सर्वात महत्वाची मागणी अशी आहे आम्ही आज शिक्षक कर्मचाऱ्यांची नवीन शिक्षक कर्मचारी भरती करण्यात यावे। जागर जनसंघसाठी नागिंद मोरे, धुळे।